नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगावसह 9 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा आदेश रविवारी देण्यात आला होता. तरीही सोमवारी सकाळी बेळगावमधील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले होते. पोलिसांनी दुकानांवर कारवाई करत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले. या लॉकडाऊनमुळे शहराची गती मात्र मंदावलेली दिसून आली. रविवारी जनता संचारबंदी पाळल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत होतील अशी आशा नागरिकांना होती, परंतु लॉकडाऊनमुळे सोमवारी पुन्हा एकदा सर्व व्यवहार बंद करण्यात आले. बेळगाव न्यायालयात केवळ 4 न्यायाधीश कार्यरत ठेवण्यात आले आहेत. JMFC न्यायालयाच्या इमारतीत 2 तर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात 2 न्यायाधीश कार्यरत राहणार आहेत. केवळ त्या 4 न्यायाधीशांकडेच अर्ज करून ते अर्ज निकालात काढले जाणार आहेत. तेव्हा वकिलांनी अनावश्यक न्यायालयाकडे न येता आम्हाला सहकार्य करावे असे जिल्हा न्यायाधीश RJ सतीश सिंग यांनी कळवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या आदेशानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने 31 मार्चपर्यंत OPD बंद ठेवण्याची सूचना डॉक्टरांना दिली आहे. त्याला अनुसरून IMA बेळगाव शाखेने सुद्धा OPD सेवा बंद ठेवण्याची सूचना केली आहे. दवाखान्यात होणारी गर्दी लक्षात घेता ही सूचना महत्वाची ठरली आहे. संपूर्ण जगाबरोबर भारतातही कोरोना विषाणूची धास्ती लागून राहिली आहे. त्यामुळे बेळगावात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या APMC मधील सर्व व्यवहारही आता बंद ठेवण्याची सूचना APMC प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटमध्ये आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पंचायत कार्यालयाच्या वतीनेही कोरोनाबाबत दक्षता घेण्यात आली आहे. सध्या कोणत्याही महत्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही कार्यालयात येऊ नये अशी सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र KV यांनी केली आहे. यामुळे सोमवारपासून जिल्हा पंचायत कार्यालयात होणारी गर्दी रोडावली आहे. तर कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही मास्क घालून यावे याकडेही लक्ष देण्यात येत आहे. कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर सुरक्षा रक्षकांद्वारे नागरिकांची पूर्ण चौकशी करूनच आत सोडण्यात येत आहे. कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन आयोजकांना पोलिसांनी बेकायदेशीरित्या नोटीस बजावली होती. या नोटीसीविरोधात आयोजकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवार दिनांक 23 रोजी सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 16 मे रोजी त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या बेळगाव लॉकडाऊनला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी बहुतांशी गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुद्धा बंद ठेवून कोरोना विरोधातील लढाईसाठी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली आहे. रविवारी बेळगाव शहरासह तालुक्यात अभूतपूर्व जनता संचारबंदी झाली. त्याला 100% प्रतिसाद मिळाला. रविवारी सायंकाळीच प्रशासनातर्फे बेळगावसह 9 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश दिले. त्यानुसार तालुक्यात सोमवारपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. जमखंडी तालुक्यात विदेश प्रवासावरून परतलेल्या 18 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसली तरी या सर्वांना 2 आठवडे घरी राहण्याचा सल्ला देण्यात येऊन त्यांच्यावर निगा ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर GS गलगली यांनी दिली. दिनांक 22 जनता कर्फ्यूला येथे अभूतपूर्व पाठिंबा मिळाला असून आज सोमवारी पण औषध दुकाने, किराणा व भाजी विक्रेते यांना वगळून अन्य व्यापार बंद होता. दररोज देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासन, तालुका कुटुंब व आरोग्य खाते जागे झाले आहे. तालुक्याच्या सीमेवरील हेटणी नाका, बुकटे आलूर व शेट्टीहळी येथे तपासणी नाके कार्यरत आहेत. या नाक्यावर पोलीस व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तहसीलदार अशोक गुराणी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्टाफ फोर्स तयार करण्यात आला आहे. सुख समृद्धी धनधान्य लक्ष्मीचे तुम्हालाच प्राधान्य, लक्ष्मी वृद्धी पुनर्ठेव योजना, विविध कालावधींसाठी विविध व्याजदर, 1 वर्षासाठी 9.5%, 2 वर्षांसाठी 10.5%, तर 3 वर्षांसाठी 11.25% व्याजदर. श्री लक्ष्मीचा तुमच्यावर वरदहस्त आहेच, फक्त त्यासाठी निवडायचंय अचूक माध्यम आणि ते आहे आमची लक्ष्मी वृद्धी पुनर्ठेव योजना. तुमचे स्वप्न लवकर सत्यात उतरवण्याचा दृढ संकल्प करा आणि योजनेचा जरूर लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा, तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली, बेळगाव. संपर्क 0831-2424-777. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. केंद्र सरकारने सर्व राज्यात लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचेही आदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू यशस्वीपणे पाळल्यानंतर
सोमवारी पुन्हा अनेक लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. काही राज्यात अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण केंद्र सरकारने या परिस्थितीमध्ये सर्वच राज्यांना लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमानसेवा देखील खंडित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयानुसार 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. या परिपत्रकानुसार देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमानसेवा 24 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद राहणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासाठी कोर्टाने प्रत्येक राज्य सरकारला एक कायदा सचिव आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्तरीय समिती निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. बर्मिंगहॅम पॅलेसच्या एका शाही सहाय्यकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ त्यांच्या लंडन इथल्या निवासस्थानीच होत्या. त्यामुळे आता सुरक्षेकरता तर त्यांना महालातून विंडसर पॅलेस या ठिकाणी अनिश्चित काळासाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सहाय्यकाच्या संपर्कात आलेले सर्व कर्मचारी सुरक्षित ठिकाणी राहत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी हा आकडा 415 पोहोचला. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. कलम 188 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा 1,000 रुपये दंड ठोठावला जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांच्याकडे येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराज सिंग चौहान यांची आज विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. विधिमंडळ पक्ष निवडीनंतर संध्याकाळी त्यांचा शपथविधी होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे शिवराज सिंग चौहान आज सायंकाळी 4th साधेपणाने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. शपथविधीची तयारी राजभवनात सुरू झाली आहे. या शपथविधीत मोजक्याच लोकांना बोलावण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी राज्यात आजपासून कलम 144 लागू करण्यात आले असतानाही रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नसल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसंगी कर्फ्यू लावला जाईल असे स्पष्ट शब्दात बजावले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून 31 मार्चपर्यंत कलम 144 लावण्यात आले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन आपण कृपा करून घराबाहेर पडू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे असे गृहमंत्री देशमुख म्हणाले. आता पाहूया मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. भारत, अमेरिका, इराण, इटली यासारख्या अनेक देशांमध्ये या विषाणूचा शिरकाव झाला आहे. यामध्येच काही अफवा देखील पसरत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्राण्यांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यामुळेच आतापर्यंत अनेकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना सोडून दिल्याचं समोर आलं आहे. याच कारणास्तव चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याने आपल्या मुख्या जनावरांना वाऱ्यावर सोडू नका असं आवाहन केलं आहे. आता पाहूया क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा 15 एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 29 मार्च पासून होणारी स्पर्धा आता होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे, पण यावर्षी ही स्पर्धा झालीच नाही तर धोनीसह सुरेश रैना, कृणाल पांड्या, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन या 5 भारतीय खेळाडूंना मोठा फटका बसू शकतो. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.